आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय यांनी वापरल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता। पुण्यात शिवसेनेने भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलंय। किरीट सोमय्या जो भाजपचा चोर माजी खासदार माजी ब्लॉक प्रतिनिधी त्या माणसाने देशातल्या जनतेकडनं आयएनएस विक्रांत झाजाच्या नावाखाली करोडो रुपये जमा केले, या करोडो रुपयाचा हिशोब आजपर्यंत त्यांनी दिला नाही। संजय राऊत साहेबांनी माहितीच्या अधिकारामध्ये राजभवनाकडनं माहिती मागितली, त्याच्यामुळे राजभवनामध्ये एक रुपयाचा हिशोब दिला गेला नाही, ते पैसे जमा केले नाही। मग हे करोडो रुपयांचं केलं काय? स्वतःच्या कंपन्या मोठ्या केल्या या भाजपच्या निवडणुकीला हे पैसे वापरले गेले? याचं उत्तर भारतातील जनता, महाराष्ट्रातील जनता, पुणे शहरातील जनता, नौदल अधिकारी ज्यांनी या पैशांची मदत या किरीट सोमय्याला केली, झाजाच्या नावाखाली पैसे घालले, त्याचं स्मारक करू असं सांगितलं, लोक त्याच्या बोलण्यावर भुलले गेले आणि भावनेच्या आधी जाऊन पैसे दिले गेले। एवढ्या 785 बॉक्स एवढा पैसा जमा केलेला घातला कुठे? त्याचा हिशोब या भारताच्या जनतेला देणं क्रमप्राप्त असताना मीडिया समोर शब्द अवाच्य काढत नाही, मीडियाचे प्रतिनिधी त्यांना प्रश्न विचारताय तुम्ही पैसे गोळा केले का, तर मीडियापासून कॅमेरापासून ते फारकत घेतायत, गाडीच्या काचावर करतायत, ही पळताभोई त्याला थोडी केलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेने, भारतातल्या जनतेने। परंतु त्याला हे उत्तर द्यावंच लागेल। आमचे शिवसेनेचे खासदार जे 100 दाऊदला भारी आहेत आणि एकच राऊत सगळ्यांना एकदम भारी आहेत, 100 दाऊदपेक्षा एक राऊत भारी, हे राऊत साहेब त्याला पळताभोई थोडी केलेली आहे, परंतु त्याला मुंबईचे उत्तर द्यावंच लागेल। ब्युरो रिपोर्ट आज 24 तास पुणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।